नमस्कार. आज आपण बिल ऑफ एक्सचेंजचा आपला पहिलाच यूट्यूब लेक्चर घेतोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुस्तकातला प्रश्न कव्हर करतोय. पुस्तकामधला प्रश्न पान नंबर 306 वरती आहे. पान नंबर 306 तिकडे क्वेश्चन नंबर 5 आहे, तो आज आपल्याला कव्हर करायचा आहे. पान नंबर 306 वरचा क्वेश्चन नंबर 5 काढलाय. पान नंबर 306 क्वेश्चन नंबर 5 प्रश्नाची शेवटची ओळ पान काय दिली. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सिद्धांत. तिकडे दिलंय आपल्याला सिद्धांताच्या बुक्स मध्ये प्रॉब्लेम सोडवायचा आहे. पहा परत एकदा लाईन आहे इन द बुक्स ऑफ सिद्धांत, म्हणून मी या ठिकाणी नाव टाकतोय इन द बुक्स ऑफ मिस्टर सिद्धांत. इन द बुक्स ऑफ मिस्टर सिद्धांत आपल्याला ते नाव इथे टाकायचंय. मी फळ्यावरती जर्नल ड्रॉ करून ठेवलंय. तुम्हाला जर तिकडे प्रश्न परत पाहिला तर पास नेसेसरी जर्नल एंट्रीज म्हटलं. मित्रांनो लक्षात घ्या, बिल ऑफ एक्सचेंजचा प्रश्न सुरुवात करताना प्रश्नामध्ये तो मनुष्य ड्रॉवर एका ड्रॉवी आहे आधी हे शोधून घ्यायचं. तो ड्रॉवर एका ड्रॉवी आहे आधी हे पाहावं लागेल. प्रश्नाची पहिली ओळ, प्रश्नाची पहिली ओळ सिद्धांत सोल्ड गुड्स टू सुधीर. सिद्धांतने सुधीरला माल विकला. मला वाटतं आपण हे ठरवून घेतलंय की जो मनुष्य माल सेल करतो तो बिल ड्रॉ करतो, बरोबर. समजा आता तुम्ही मला माल विकला, तुम्ही माल विकला मला, तर बिल कोण तयार करेल? तुम्ही तयार कराल का मी तयार करेल? तर बिल तुम्ही तयार कराल. म्हणजे थोडक्यात बिल ड्रॉ कोण करेल? तुम्ही, म्हणजे तुम्ही ड्रॉवर आहे. परत एकदा लाईन पाहूया. सिद्धांत सोल्ड गुड्स टू सुधीर. त्याच्या पुढे पण दिलंय माल. सिद्धांत ड्रॉ अ बिल. सिद्धांताने बिल ड्रॉ केलंय, म्हणून सिद्धांत हा ड्रॉवर आहे. आपल्याला सिद्धांताच्या बुक्स मध्ये प्रश्न सोडवायचा आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला ड्रॉवरच्या बुक मध्ये प्रश्न सोडवायचा आहे, हे लक्षात घ्या. मला वाटतं इथपर्यंत कळालं असेल. मी तुम्हाला दोन मुद्दे सांगितले. पहिला, सिद्धांताने माल विकलाय म्हणून सिद्धांत ड्रॉवर आहे. त्याचे मी रिझन पण सांगितले सत्र. किंवा पुढे दिलं पण आहे सिद्धांत ड्रॉ द बिल असं धडधडीत दिलंय, म्हणून सिद्धांत ड्रॉवर आहे. ओके, समजा तुमचं नाव आहे सिद्धांत असा विचार करा. तुमचं नाव सिद्धांत आहे आणि माझं नाव सुधीर आहे. सिद्धांत सोल्ड गुड्स टू सुधीर. सिद्धांताने सुधीरला माल विकला, तुम्ही मला माल विकला. मग मी रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? तुम्ही मला माल विकला. मग तुमच्या दृष्टीने मी कोण आहे, रिसिव्हर का गिव्हर? मी रिसिव्हर आहे, कारण माझ्याकडे माल येणार आहे. डेबिट द रिसिव्हर, म्हणून सुधीरला डेबिट असेल. तुमच्याकडे गुड्स कम्स इन का गोज आउट? तर तुमच्याकडे गुड्स गोज आउट असतील. क्रेडिट व्हॉट गोज आउट? म्हणून सेलला क्रेडिट असेल. एंट्री लक्षात आली आहे, मला डेबिट आणि सेलला क्रेडिट. किंवा तुम्ही फॉर्मॅट जरी पाहिले, आपण क्लासमध्ये फॉर्मॅट लिहून घेतले, फॉर्मॅट जर तुम्ही पाहिला तर फॉर्मॅटमध्ये जर्नल एंट्री आहे ड्रॉवी अकाउंट डेबिट टू सेल. मग इथे ड्रॉवी कोण आहे? सुधीर. म्हणून सुधीरचं नाव लिहायचं आहे आपल्याला. मी इकडे डेट टाकेल 18 मार्च 2019. सुधीर अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट. सुधीर अकाउंट डेबिट टू सेल आणि अमाऊंट आहे 43,800 डेबिट आणि 43,800 क्रेडिट. याचं नॅरेशन बीइंग क्रेडिट सेल्स मेड. उधारित माल विकला. समजली एंट्री? परत एकदा, तुम्ही मला माल विकला, तुमच्या दृष्टीने मी रिसिव्हर आहे, डेबिट द रिसिव्हर, म्हणून मला डेबिट. तुमच्याकडे गुड्स गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट? म्हणून सेलला क्रेडिट. नेक्स्ट, सिद्धांत ड्रॉज अ बिल ऑन सुधीर ऑन द सेम डे फॉर ₹43,800 फॉर 3 मंथ. त्याच दिवशी तुम्ही माझ्यावरती बिल काढलंय 3 महिन्याचं. विच वॉज ड्युली ऍक्सेप्टेड बाय सुधीर, की जे मी ऍक्सेप्ट पण केलंय. तुम्ही माझ्यावरती बिल काढलं आणि मी ते बिल ऍक्सेप्ट केलं. तुमच्या दृष्टीने मी ऍक्सेप्टन्स तुम्हाला देतोय का मी तुमच्याकडनं ऍक्सेप्टन्स घेतोय? समजा असा विचार करा, हे बिल आहे, हे तुम्ही मला दिलं, तर हे मी ऍक्सेप्ट करणार ना की हो चला मी स्वीकारलंय? म्हणजे मी ऍक्सेप्टन्स देतोय का मी ऍक्सेप्टन्स घेतोय? मी देतोय, मी ऍक्सेप्टन्स देतोय. क्रेडिट द गिव्हर, म्हणून सुधीरला क्रेडिट आहे. तुमच्याकडे ऍक्सेप्टन्स कम्स इन का गोज आउट? तुमच्याकडे ऍक्सेप्टन्स कम्स इन असेल का गोज आउट असेल? कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन?
म्हणून बिल्स रिसिवेबलला डेबिट असेल. मित्रांनो, मला वाटतं आपण फॉर्मॅटमध्ये पण ही एंट्री लिहून घेतली आहे ऍक्सेप्टन्सची ड्रॉवरच्या बुकला. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवी, मग ड्रॉवी कोण आहे? सुधीर. म्हणून एंट्री होणार आहे बिल्स रिसिवेबल टू सुधीर. तिकडे धडधडीत दिलंय ऑन द सेम डे, त्याच दिवशी, म्हणून तारीख तीच असणार आहे 18/3/2019. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुधीर अकाउंट 43,800. नरेशन बीइंग एक्सेप्टन्स रिसीव फॉर 3 मंथ. 3 महिन्यांसाठी एक्सेप्टन्स मिळाला. समजली का एंट्री? काही शंका आहे? ओके, नेक्स्ट. याच्यानंतर पुढे दिलं होतं सिद्धांत डिस्काउंटेड द बिल ऑन द सेम डे. तुम्ही हे बिल बँकेत डिस्काउंट करून घेतलं त्याच दिवशी ऍट 8% पर ॲनम. आणि किती टक्के डिस्काउंट होता? 8%. मला वाटतं आपण बिल बँकेत डिस्काउंट केलं म्हणजे काय ते पाहिलं होतं. बिल डिस्काउंट करणं म्हणजे काय? की मी तुम्हाला एक्सेप्टन्स किती महिन्याचा दिला आहे? 3 महिन्याचा दिला आहे. परंतु तुम्ही आजच बँकेत जाता आणि बँकेकडनं ॲडव्हान्समध्ये पैसे घेतात, त्याला आपण बिल डिस्काउंट केलं असं म्हणतो. बँकेचा हा एक व्यवसाय असतो, लक्षात ठेवा. बँका बिल डिस्काउंट करतात, त्यामधल्या त्यांचा फायदा होतो. कुठला फायदा होतो? तो जो 8% दिला आहे तो त्यांचा फायदा होतो. म्हणजे बँक काय करते? 8% अमाऊंट कमी करून आपल्याला पैसे देते, कारण त्यांची त्याच्यात रिस्क असते. समजा 3 महिन्यानंतर मी पैसे नाही दिले, मग मी सुधीर आहे. 3 महिन्यानंतर मी हात वरती करून दिले, मी म्हटलं की मी पैसे नाही देत, तर बँकेचं नुकसान होईल. म्हणून बँक त्यांचा स्वतःचा फायदा पाहते आणि तुम्हाला आज ऍडव्हान्स मध्ये पैसे देताना बँक किती रुपये कट करून देते? 8% ते तिथे दिले. मला वाटतं आपण क्लासमध्ये डिस्काउंटचा फॉर्म्युला पण लिहून घेतला आहे. आपण इकडे एक वर्किंग नोट घेऊया. डिस्काउंट इक्वल टू अमाऊंट किती आहे बिलाची? 43,800. बिलाचा पिरियड किती महिने? 3 महिने. डिस्काउंटचा रेट किती आहे? डिस्काउंटचा रेट आहे 8%, त्याला भागिले 1200. आपण सूत्र लिहून घेतलं या पद्धतीने, बरं का? तुम्हाला आठवत असेल तर हे 2 0 कट, हे 2 0 कट. 3 × 3 = 12, 4 × 4 = 8. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार. 438 × 2, 8 × 2 = 1,600, 7 × 1, 3 × 2 = 6 = 7, 4 × 2 = 8. म्हणजे 876 रुपये डिस्काउंट आला. मी इतक्यात काय म्हटलंय? बँक 8% कापून घेते, त्यांचा फायदा पाहते बँक 8%, आणि उरलेले पैसे तुम्हाला देते. तुमच्याकडे आता कॅश कम्स इन का गोस आऊट? बँकेने तुम्हाला पैसे दिले म्हणजे तुमच्याकडे कॅश कम्स इन का गोस आऊट? कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. म्हणून आपण कॅशला किंवा बँकेला डेबिट देणार. मी इतक्यात म्हटल्याप्रमाणे बँक 8% तुम्हाला कमी देते. तुमचा प्रॉफिट झाला का लॉस झाला? तर तुमचा लॉस झाला आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून डिस्काउंट का डेबिट. आता जे बिल मी तुम्हाला ऍक्सेप्ट करून गेलो होतं ते बिल तुम्ही आता बँकेत जाऊन डिस्काउंट केलं ना, म्हणजे आता ते बिल तुमच्याकडे राहील का बँकेत जाईल? तर ते बिल आता बँकेत जाईल. तुमच्याकडे कम्स इन का गोज आउट? गोज आउट. क्रेडिट व्हॉट? गोज आउट. म्हणून बिल्स रिसिवेबल ला क्रेडिट. किंवा आपल्याकडे फॉर्मॅट तर आहेच, फॉर्मॅट मध्ये आपण एंट्री लिहूनच घेतली आहे. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल ऑन द सेम डे दिलं आहे. ऑन द सेम डे बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. बिल्स रिसिवेबल ला क्रेडिट 43,800, डिस्काउंट ला डेबिट 876 रुपये, आणि उरलेली अमाऊंट इथे मायनस करा. याच्यातून हे मायनस करा म्हणजे हे आन्सर आहे. 43,800 मधून 876 मायनस करायचे आहेत आपल्याला, म्हणजे उत्तर येईल 42,924 रुपये. पाहायचं का? बरोबर आहे का आपलं उत्तर? 10:08, 10:08, 1808 बरोबर. नॅरेशन लिहूया. पी
being will discounted at 8% per annum. बँकेत बिल डिस्काउंट केलं आणि डिस्काउंट किती घेतलाय आपण 8% पर आहे ना एवढा आपण बँकेत डिस्काउंट घेतलाय. समजलं? मी तुम्हाला 2 मिनिटं देतोय, एकदा पूर्ण हे पाहून घ्या आणि मग आपण पुढे जाऊया. ओके, मला वाटतं तुम्हाला इथपर्यंत समजलंय असं मी सपोज करतो. अगदीच काही अडलं तर माझा नंबर तुमच्याकडे आहे. नेक्स्ट पुढे आलं होतं प्रश्न, द बिल वॉज डिसऑनर्ड ऑन द ड्यू डेट. लाईन सापडली का? ड्यू डेटला हे बिल डिसऑनर झालंय, बिल डिसऑनर झालंय. आत्ता आपण बिल बँकेत डिस्काउंट केलंय, डिस्काउंटेड बिल डिसऑनर झाल्याचं सांगितलं. जे बिल डिस्काउंट केलं होतं ते बिल डिसऑनर झालंय. फॉर्मॅटला आपण त्याची एंट्री घेतली आहे, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक. मग आता इथे ड्रॉवी कोण आहे? सुधीर. म्हणून एंट्री येणार आहे सुधीर अकाउंट डेबिट टू बँक. विषय ड्यू डेटचा आहे. मित्रांनो, ड्यू डेट 3 महिन्यानंतर येणार आहे. आपण बिल ड्रॉ केलाय 18 मार्चला, 18 मार्च पासून 3 महिने, बिलाचा पिरियड 3 महिने होता. प्रश्नाच्या 2 नंबरच्या लाईनला गेलोय आपण, फॉर 3 मंथ. 18 मार्च पहिला महिना पूर्ण होईल 18 एप्रिलला, दुसरा 18 मेला, तिसरा 18 जूनला. परत एकदा पाहूया, 3 महिन्याचं बिल आहे, बिल ड्रॉ केलाय 18 मार्चला, म्हणून 18 एप्रिल, 18 मे आणि 18 जून, बरोबर. आणि आपण ग्रेस पिरियड किती दिवसांचा देतो? 3 दिवसाचा, म्हणून 19, 20 आणि 21. लक्षात आलं? परत एकदा पाहूया, बिलाचा पिरियड 3 महिने, मार्च नंतर पहिला महिना पूर्ण होईल एप्रिल, 18 एप्रिल, 18 मे आणि 18 जून, आणि 3 दिवस एक्स्ट्रा द्यायचे. 18 जून मध्ये 3 दिवस प्लस करायचे, म्हणून 19, 20 आणि 21 जून तारीख येणार आहे. मग 21 जूनला डिसऑनरची एंट्री आपण रेकॉर्ड करणार. 21 जून सुधीर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, सुधीर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बिलाची अमाऊंट किती होती? 43,800 रुपये. मग इकडे येणार 43,800 आणि 43,800. नॅरेशन बीइंग बिल डिसऑनर, बीइंग बिल डिसऑनर, बिल डिसऑनर. समजली एंट्री? नेक्स्ट. अँड सुधीर रिक्वेस्टेड सिद्धांत, मी तुम्हाला रिक्वेस्ट केली टू ॲक्सेप्ट ₹13,800. मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट केली की कृपया तुम्ही 13,800 घ्या अँड इंटरेस्ट इन कॅश, आणि इंटरेस्ट पण घ्या कॅशमध्ये. इंटरेस्ट किती असणार आहे? ऑन द रिमेनिंग अमाऊंट, उरलेल्या अमाऊंटवरती ॲट 12% पर ॲनम, 12% असणार. मित्रांनो रूल लक्षात घ्या, इंटरेस्ट हा कायमच रिमेनिंग अमाऊंटवरती लागतो, इंटरेस्ट हा कायमच रिमेनिंग अमाऊंट वरती लागतो. आणि जी काही नवीन बिलाचा पिरियड असतो तितक्या महिन्यांचा लागतो, नवीन बिलाच्या पिरियड इतका. नवीन बिलाचा पिरियड किती दिलाय? पुढच्या स्लाईडला दिलाय फॉर 2 मंथ. सापडलं का? 2 महिन्याचं बिल. आपण वर्किंग नोट घेऊ इंटरेस्ट साठी. इंटरेस्ट बरोबर, मी इतक्यात काय म्हटलं, इंटरेस्ट हा रिमेनिंग अमाऊंट वरती लागतो. आपली बिलाची अमाऊंट होती 43,800. पहिल्यांदा आपल्याला त्याच्याकडनं घ्यायचे किती होते? 43,800. आता सांगितलेल्या लाईन प्रमाणे तो पार्टली पेमेंट किती करतोय? 13,800 तो पार्ट पेमेंट करतोय. लेस पेड 13,800, म्हणजे रिमेनिंग अमाऊंट किती आली? 30,000 रुपये हे रिमेनिंग आहे किंवा बॅलन्स आहे. म्हणून आपल्याला इंटरेस्ट हा 30,000 वरती घ्यायचा आहे. मग आपण इकडे घेणार 30,000 गुणिले किती महिन्याचं बिल आहे? नवीन बिल आहे 2 महिन्याचं, गुणिले 12 भागिले 1200. 12 काय? तर रेट ऑफ इंटरेस्ट आहे. तिकडे दिलाय आपला रेट ऑफ इंटरेस्ट ॲट 12% पर ॲनम. हे 2 झिरो कट, हे 2 झिरो कट,
बाराकर बाराकर तीन दोने सहा म्हणजे 600 रुपये इंटरेस्ट आला, समजलं? मित्रांनो लक्षात घ्या, अकाउंट्स मधला रूल, आपल्याला कोणाकडनं पण पैसे घ्यायचे असतील किंवा द्यायचे असतील तर पहिल्यांदा ते ड्यू व्हावे लागतात, मगच आपल्याला त्याच्याकडनं ते घेता येतात किंवा देता येतात. जसं मला तुमच्याकडनं फीज घ्यायची आहे तर मला पहिल्यांदा ती ड्यू करावी लागेल आणि मग मला तुमच्याकडनं घेता येईल, म्हणजे तुमचं अकाउंट सेटल होईल, नाही तर तुमच्या अकाउंटला बॅलन्स निघेल. पहिल्यांदा तुम्ही माझ्याकडे इंटरेस्ट ड्यू करा, म्हणजे तुम्हाला माझ्याकडनं इंटरेस्ट मिळणार आहे, तुमचा तो प्रॉफिट आहे, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम, म्हणून इंटरेस्टला क्रेडिट आणि मला सुधीरला डेबिट. किंवा फॉर्मॅटमध्ये पण आपण इंटरेस्टची एंट्री घेतली आहे, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, आपण त्याची एंट्री घेऊया इकडे. तारीख सेल 21/6/19, सुधीर अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, सुधीर अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट आला आहे आपला 600, 600 600. नॅरेशन, बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल, बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल, समजलंय फक्त? काही शंका? काय केलं होतं? लाईन परत एकदा पहा, लाईन परत एकदा पहा प्रश्नातली. सुधीर रिक्वेस्टेड सिद्धांत टू ऍक्सेप्ट ₹13,800 अँड इंटरेस्ट इन कॅश. 13,800 प्लस इंटरेस्ट असं स्वीकारायचं ठरलंय, म्हणजे आता 13,800 अँड इंटरेस्ट. इंटरेस्ट किती आला आपला? 600, म्हणजे टोटल पेड किती होती? 14,400. म्हणजे मी तुम्हाला 14,400 रुपये पेड केले, तुमच्याकडे कॅश कमसिन का गोसा? कॅश कमसिन, डेबिट व्हॉट कमसिन, म्हणजे कॅशला किंवा बँकेला डेबिट. मी रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? मी गिव्हर आहे, क्रेडिट द गिव्हर, म्हणून मला क्रेडिट. किंवा आपण फॉर्मॅटला पण लिहून घेतलंय, पार्ट पेमेंटची जर्नल एंट्री बांध ड्रॉवरच्या बुकला, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू ड्रॉवी, मी ड्रॉवी आहे म्हणून मला क्रेडिट. पुढची डेट 21/6/19, कॅश अकाउंट डेबिट टू सुधीर अकाउंट 14,400, 14,400. नॅरेशन, बिल पार्ट पेमेंट विथ इंटरेस्ट रिसीव, समजली एंट्री? मित्रांनो पहिलं जे बिल होतं ते होतं 43,800, त्याच्यापैकी मी तुम्हाला 13,800 दिले, त्यापैकी 13,800, म्हणजे रिमेनिंग अमाऊंट राहिली होती 30,000 प्लस इंटरेस्ट, प्लस इंटरेस्ट 600 दिला मी तुम्हाला, बरोबर? प्लस इंटरेस्ट किती दिला? 600, असंच होतं ना? पण मी दिले किती? 13,800 प्लस इंटरेस्ट 600, म्हणजे मी टोटल दिले किती? 14,400, म्हणजे याच्यात रिमेनिंग अमाऊंट किती राहिली? 30,000. चला परत एकदा पाहूया, तुम्हाला माझ्याकडनं 43,800 रुपये घ्यायचे, त्यातून मी 13,800 दिले, आता रिमेनिंग किती राहिले? 30,000 प्लस इंटरेस्ट पण दिला, म्हणजे 13,800 तर दिले त्याच्याबरोबर इंटरेस्ट पण दिला, म्हणून मी टोटल दिले किती? 14,400. क्वेश्चन पण काय दिला? सिद्धांत अग्रीड अँड फॉर द बॅलन्स अमाऊंट ऍक्सेप्टेड अ न्यू बिल फॉर 2 मंथ. हे सगळं ठरलं आणि मी बॅलन्ससाठी 2 महिन्याचं नवीन बिल स्वीकारलं. बॅलन्स किती आहे आता? रिमेनिंग 30,000. मग तुम्ही ड्रॉ करणार आणि मी बिल ऍक्सेप्ट करणार, म्हणजे डेफिनेटली मी ड्रॉवी आहे आणि तुम्ही ड्रॉवर आहे, मग ड्रॉवरच्या बुकमध्ये बिल ऍक्सेप्ट केल्याची एंट्री आपल्याला घ्यायची आहे. तेच सेम 21/6/2019, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुधीर अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुधीर, 30,000 डेबिट आणि 30,000 क्रेडिट. नॅरेशन, बीइंग न्यू ऍक्सेप्टन्स रिसीव, न्यू ऍक्सेप्टन्स रिसीव. काही शंका? समजलं? पुढे
Before the due date of the new bill, Sudhir retired the bill by paying rupees 29,700. Due date च्या आधीच मी ते बिल रिटायर केलं आणि किती रुपये पेड केले 29,700 रुपये तुम्हाला पेड केले. आता हे बिलाचा जो पीरियड होता तो होता 2 महिन्याचा, बरोबर. बिल ड्रॉ कधी केलं होतं? आता 21 जूनला ड्रॉ केलं. 21 जून पासून 2 महिने, 21 जूनच्या पुढे 2 महिने जायचं, 21 जुलै आणि 21 ऑगस्ट, बरोबर का. बिल ड्रॉ कधी केलं? 21 जूनला. मग 21 जून पासून 2 महिने पुढे 21 जुलै आणि 21 ऑगस्ट, 3 दिवस एक्स्ट्रा, 22, 23 आणि 24. लक्षात आलंय? 21 जून पासून 2 महिने पुढे 21 जुलै, 21 ऑगस्ट, 21 ऑगस्ट प्लस 3 दिवस, 22 ऑगस्ट, 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट. लक्षात आलंय? मग 24 ऑगस्टला मी तुमच्याकडे आलो आणि मी बिल रिटायर केलं. फॉर्मॅट मध्ये आहे आपल्याकडे बिल रिटायर केल्याची एंट्री. बिल रिटायर केल्याची एंट्री घेणार आहे मी. बँक अकाउंट डेबिट 29,700. डिस्काउंट किंवा रिबेट तुम्ही इथे काही पण लिहू शकता, आपण रिबेट लिहूया. रिबेट अकाउंट डेबिट 330,000 पैकी 29,700 येईल. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 30,000 रुपये. नरेशन बिल, बिल रिटायर्ड. समजलंय? आणि मला वाटतं 11 वेळेला आपण लर्न केलं सगळ्यात शेवटी टोटल घ्यायच्या असेल आपल्याला डेबिट कॉलमच्या आणि क्रेडिट कॉलमच्या. चला एकदा प्रश्नामध्ये अंडरलाईन करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जर्नल एंट्री कशा करायच्या. पहिल्यांदा सोल्ड गुड्स या शब्दाला अंडरलाईन करा, म्हणून सेलची एंट्री आली. नंतर विच वॉज ड्युली ऍक्सेप्टेड बाय सुधीर, ऍक्सेप्टेड बाय सुधीरला अंडरलाईन करा, म्हणून ऍक्सेप्टन्सची एंट्री आली. डिस्काउंटेड द बिल, म्हणून डिस्काउंटची एंट्री आली. त्याच्यानंतर डिसऑनर, म्हणून डिसऑनरची एंट्री आली. नंतर पार्ट पेमेंट विथ इंटरेस्ट, आधी इंटरेस्ट आणि मग पार्ट पेमेंट, अंडरलाईन करा. 13,800 आणि इंटरेस्ट. त्याच्यानंतर ऍक्सेप्टेड न्यू बिल फॉर 2 मंथ, त्याला अंडरलाईन करा. ऍक्सेप्टेड न्यू बिल फॉर 2 मंथ. आणि सगळ्यात शेवटी सुधीर रिटायर द बिल, बिल रिटायर करा. मला वाटतं तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. अगदीच काही आडलं तर माझा नंबर तुमच्याकडे आहे. आपलं यूट्यूबचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलंच आहे, अजूनही केलं नसेल तर करा. हे चॅनल तुम्ही शेअर पण करू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. काळजी घ्या. स्टे होम, सेफ होम.